जागतिक एड्स दिनानिमित्त कोपरखेणेतील तनिष्का गटाने एड्स जनजागृती कार्यक्रम राबवला. यावेळी एड्सवर आधारित चुनौती हा लघुपट सुद्धा दाखवण्यात आला. कोपरखेणे तनिष्का गटातर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याचप्रमाणे जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश निकम हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कौशलिंग समुपदेशाच्या माध्यमातून त्याचं वेळीच म्हणजे त्यांना प्रवृत्त करणे की एच आय व्ही होऊ नये म्हणून त्यांनी काय काळजी घ्यायची हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही त्या अनुषंगाने हे जागतिक एड्स दिनानिमित्त एन जी ओज माथाडीसारख्या हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून असे कार्यक्रम मी घेतो. बेसिकली इट्स अ स्मॉल एंडिवर जस्ट इन दिस डिरेक्शन सो दॅट वी कॅन मेक अ सोसायटी होपफुली कम्प्लिटली फ्री एड्स फ्री दॅट वी आर एमिंग फॉर. सो ॲज पार्ट ऑफ द इनिशिएटिव टेकन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड द हेल्थ मिनिस्ट्री दिस इज जस्ट अ स्मॉल लिटल स्टेप इन दॅट डिरेक्शन अँड वी होप दॅट इट सर्व्ह द पर्पज. यावेळी उपस्थितांना चुनौती या एड्सवर आधारित लघुपटही दाखवण्यात आला. या लघुपटाच्या माध्यमातून एड्स या आजाराबाबतची उपयुक्त माहिती उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आली. यावेळी या लघुपटाचे नायक आणि दिग्दर्शक दिनकर चौधरी हे स्वतः उपस्थित होते. चुनौती हा जो गव्हर्नमेंटने लघुपट बनवलेला आहे जेणेकरून एड्स रोग हा 0% प्रमाणात यावा आणि व्यसनमुक्ती आणि दारूमुक्ती व्हावी या उद्देशाने माथाडी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय आणि सगळ्याचा जनजागृती करण्यासाठी चुनौती हा लघुपट दाखवून आम्ही एड्स या आजाराबद्दल जनजागृती केलेली आहे. साथ में खाना खाने से गले लगाने से हाथ मिलाने से एक ही प्लेट को इस्तेमाल करने में कहीं साथ साथ घूम रहे हैं छींकना है या सांस लेना है इस सब से बिल्कुल नहीं फैलती है ये भ्रम है लोगों का. येत्या काही दिवसात एड्सवर आधारित आरोग्य शिबिर राबवण्याचा निर्णय या तनिष्कांनी केलाय. कॅमेरामन नितीन बोढारे सह मिलिंद तांबे साम टीव्ही नवी मुंबई.